व्यासपीठावरती उपस्थित झालेले पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते सन्माननीय प्रीतम शेठ म्हात्रे यांचे या ठिकाणी स्वागत करायचं आहे, यथोचित मानसन्मान करायचा आहे. सन्माननीय प्रीतम शेठ यांचे या ठिकाणी स्वागत केलं जाईल. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण उपस्थित झालात त्याबद्दल मनपूर्वक आपला धन्यवाद. आणि स्पर्धेच्या या PNP चषक 2024 व्यासपीठावरती आम्ही आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मी सन्माननीय नृपाल शेठ यांना विनंती करतो, आपण आपल्या शुभ हस्ते पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते सन्माननीय प्रीतम शेठ म्हात्रे यांचं आपण स्वागत करायचं आहे. मध्ये दोन महत्वाच्या विकेट्स आणि केवळ एक धाव खर्च करणारा आदित्य गाडगे मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. मुस्कान इलेव्हन मांडला संघाच्या आदित्यला या ठिकाणी आमंत्रित करतोय आणि प्रीतम शेठ यांनाच विनंती करतो, आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक देऊन गौरव करायचा आहे. ओंकार लाईट्स यांच्याकडून असणारं 500 रुपयांचं कॅश प्राईज सुद्धा आदित्यला देऊन त्याचा गौरव केला जाणार. आदित्य लगेच यायचं आहे स्टेजवरती आणि आपलं पारितोषिक स्वीकारायचं आहे. सन्माननीय प्रीतम शेठ यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक देऊन आदित्यचा यथोचित मानसन्मान केला जाईल आणि त्याला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या जातील, कारण आज मुस्कान इलेव्हन मांडला संघासाठी हा विजय महत्वाचा होता. कॉंग्रॅच्युलेशन रिजवान भाई, आपका भी तहे दिल से हार्दिक हार्दिक शुभकामनाएं. वेल बोल्ड संदीप बाठारे. जे सुख वाटतं ना, असं सुख कदाचित आज संदीप बटारे आणि आदित्य घाटगेला वाटलं असावं, इतकं टर्न आणि बाउन्स या खेळपट्टीवर होता आणि म्हणूनच स्पिनर सुखावलेत. आनंदाची गोष्ट आहे. नैसर्गिक खेळपट्टीवरती कौशल्य दाखवलंय. आता पुढच्या सामन्यामध्ये काय वाढून ठेवलंय ऐकूया समालोचन कक्षामधून माझे साधी समालोचक मित्र निशांत पाटील यांच्याकडून. पण दुपारी पाहिलं तर प्रेक्षक गॅली क्रमांक 4, 5, 6 आणि 7 हे तुडुंब भरले होते, अलोट गर्दी होती. परंतु आपण गॅली क्रमांक 1 किंवा गॅली क्रमांक 2, 3 पाहिलं तर रिकामे होते कपिल. परंतु आता आपण सर्व गॅलरी पाहिल्या तर सर्व गॅलरीजमध्ये आपल्याला प्रेक्षकांची अलोट गर्दी पाहायला मिळते. आणि आजचा या स्पर्धेचा हा अंतिम सामना आहे. दुसऱ्या दिवसातील एका बाजूला प्रसाद 11 अलिबाग तर दुसऱ्या बाजूला 7700 जिजाऊ 11 क्षमा असावी या ठिकाणी रेहांशी 11 येस जिजाऊ 11 चेंडरे अर्थातच प्रथमेश पाटील आणि रोहन पाटील यांचा संघ मैदानावरती येतोय. तर या ठिकाणी पहिल्याच ओव्हरमध्ये पंचांचा इशारा होतो, पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज. या ठिकाणी सज्ज होते अजय पवार. पहिलाच बॉल स्ट्राइकिंग एंड वर प्रसाद पाटील, तर नॉन स्ट्राइक एंड वरती यश जंगली. पहिल्याच बॉल वरती अप्रतिम अशा पद्धतीने कव्हर छटोक्यावरून चढू सरळ जातो एक्स्ट्रा कव्हर मध्ये. एक धाव मात्र कम्प्लीट केली आहे आणि एका धावीवरती संतुष्ट झालेत फलंदाज, कारण दोनही संघांना माहिती आहे या मॅच मध्ये किंवा या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकून ठेवायचं असेल, या स्पर्धेमध्ये आपल्याला बक्षीस पात्र व्हायचं असेल किंबहुना या स्पर्धेमध्ये आपल्याला ट्रॉफी जिंकायची असेल तर या मॅच मध्ये तुम्हाला करो या मरो अशी स्थिती आहे. दोनही संघांना आपण जर आतापर्यंत त्यांचा आढावा घेतला तर एक मॅच जिंकलेली आहेत, एक मॅच हरलेली आहेत. त्याच्यामुळे ही मॅच दोनही संघांना जिंकणं तितकंच गरजेचं आहे. आज आपण पाहिलं तर सन्मान्य नृपाल शेठ पाटील त्यांच्या समवेत आमच्या लाडक्या चिवताई यांच्या वतीनं या स्पर्धेची संकल्पना गेली जवळपास 3 ते 4 महिने या स्पर्धेचं खऱ्या अर्थानं सर्व परिश्रम सर्व प्लॅनिंग मात्र चालू होतं. आणि कालच्या दिवसाला आपण पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने या स्पर्धेचं उद्घाटन आणि त्याच वेळेला आपण पाहिलं तर आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसातील शेवटचा सामना. नवीन फलंदाज स्ट्राईक एंडवरती आता येतो यश जंगली, ज्याने अप्रतिम अशा पद्धतीने फलंदाजी केली होती. 44 धावांची नॉट आउट केली त्यांनी साकारली होती पहिल्या मॅचमध्ये, तोच स्ट्राईक एंडवरती आहे. फुल टॉस बॉल यावेळेस पुन्हा एकदा लॉंग लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, परंतु पंच नाराज आहेत. व्हाईट बॉलचा इशारा इथे आलेला आहे. एक धाव टीमच्या टोटलमध्ये ॲड होईल. संघाची धावसंख्या दाफलकावरती 2 आत्तापर्यंत आलेली आहे. दोनही संघ आता इथे खूप मेहनत घेणार आहेत प्लॅनिंग किंवा त्याच वेळेला
याच दरम्यान एक छोटीशी अनाउन्समेंट करतो. मांडलाचे सरपंच ऋतिक नागोटकर सामना पाहण्यासाठी उपस्थित झाले आहेत, तर त्यांना विनंती आहे की आपण स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. मांडलाचे सरपंच ऋतिक नागोटकर यांनाही मी विनंती करतो. ओव्हर टू निशांत. धन्यवाद सर. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, पंचांकडे जोरकस अपील सुद्धा केली, परंतु कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स येत नाहीये. खूप चांगली गोलंदाजी, गोलंदाज आपण पाहिलं तर या ठिकाणी अजय पवारच्या वतीनं खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी होत आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले मैदानावरती सुरू आहे. 30 सर्कलच्या बाहेर आपण जर व्ह्यू रचना पाहिली तर एक जो फिल्डर आहे तो लॉंगऑफच्या दिशेने तैनात केलाय, आणि दुसरा जो फिल्डर आहे तो काऊ कॉर्नर या क्षेत्रामध्ये तैनात केलाय. 30 सर्कलच्या आतमध्ये एक मिड ऑन आहे, तदनंतर एक शॉर्ट मिड विकेट. पुन्हा एकदा इथे मात्र पॅडल स्वीप किंवा फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न, पण तिथे प्रयत्न फसला, कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स देत नाही आहेत. आज आपण पाहिलं तर या महत्वपूर्ण मॅचमध्ये गोलंदाज अजय पवारचं कौतुक करावं लागेल, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण बऱ्याच वेळेला पाहिलं तर फलंदाज हा गोलंदाजावरती हावी होतो, परंतु अशा वेळेला अजय पवारला माहिती आहे की या मॅचमध्ये मला अगदी माझं डेडिकेशन किंवा माझं समर्पण हे द्यायचं आहे, आणि ही मॅच मला कुठल्याही परिस्थितीत जिंकायची आहे हाच मानस आपल्या मनामध्ये ठेवून खूप चांगली गोलंदाजी करतोय. डेड बॉल मृतचेंडू म्हणून पंचांनी घोषित केलाय. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आपण पाहिलं तर तब्बल 5 लाख रुपये, त्याच वेळेला उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज या ठिकाणी शाईन बाईक आहे, आणि जो मॅन ऑफ द सिरीज असणार आहे त्यासाठी या ठिकाणी पल्सर. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग परफेक्ट होत नाहीये, डायरेक्ट हिट केलंय मैदानावरती, परंतु इथे एक धाव मात्र घेतलेली आहे. एका धावेच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 3 या आकड्यावरती पोहोचलेली आहे. दोनही संघ तितकेच बलवान आहेत, दोनही संघांमध्ये आपण पाहिलं तर खूप चांगला बॅलन्स आहे, तितके चांगले फलंदाज आहेत, तितके चांगले गोलंदाज आहेत. त्याच्यामुळे या मॅचमध्ये आता ही मॅच अतिशय इंटरेस्टिंग मोडमध्ये येणार आहे, कारण अजूनपर्यंत दर्णे सर एकही सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळालं नाहीये, परंतु नक्कीच 5 दिवसांमध्ये आपल्याला एक तरी मॅच किंवा 2 तरी मॅच अशा पाहायला मिळतील जिथे आपल्याला सुपर ओव्हर या मॅचमध्ये किंवा या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. पुन्हा एकदा मैदानाकडे वळूयात. आतापर्यंत 4 बॉल्स कम्प्लीट झालेत आणि 3 धावा दाखल कवरती. अकू टप्प्याचा बॉल यावेळेस मात्र फटका फसला बराच वेळ हवेमध्ये आणि मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये ते पकडला कॅच. फलंदाज आपण पाहिलं तर प्रसाद पाटील बॅक टू द पवेलियन. शिकत असतो तेव्हा पेपर प्रत्येकाचे क्वेश्चन सेमच असतात, पण आपण जेव्हा क्रिकेटमध्ये खेळत असतो तेव्हा प्रत्येकाचा क्वेश्चन पेपर हा वेगवेगळा असतो. जीवनामध्ये सुद्धा पाहिलं तर क्वेश्चन पेपर वेगवेगळा आहे, तिथे तुम्ही कोणत्या प्रकारचं कॉपी करू शकत नाही, तिथे कोणत्या प्रकारचं तुम्ही बघू शकत नाही, आणि यावेळेला आता प्रत्येकाचा क्वेश्चन पेपर फार वेगळा आहे, तो कशा पद्धतीने सॉल्व्ह करणार आहे. या मॅचमध्ये डू ऑर डाय अशा स्थितीमध्ये दोन्ही संघ असताना एक महत्त्वपूर्ण फलंदाज जो संघाचा बाइंडिंग फॅक्टर आहे असा प्रसाद पाटील तंबूत गेल्यानंतर नवीन फलंदाज मैदानावरती येतोय. राणा मोरे हा फलंदाज मैदानावरती येतोय. रोहा तालुक्यातील हा खेळाडू राणा मोरे मैदानावरती आलाय आणि आता संपूर्ण जबाबदारी ही घ्यावी लागेल, कारण कोणत्याही क्रिकेटच्या टीममध्ये जो वन डाऊन प्लेअर असतो तो खऱ्या अर्थानं एक चांगला खेळाडू असतो. आपण बऱ्याच वेळेला पाहतोय आता त्या प्रकारची खेळ इथे साकारावी लागणार आहे, एक चांगलं टार्गेट इथे सेट करावं लागणार आहे, आणि तोच प्रयत्न दोनही फलंदाजांचा असेल. या ओव्हरमधील लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर गोलंदाज अजय पवार. फुल टॉस बॉल आणि यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने ग्लान्स पाहायला मिळाला, पाठवलंय सर लॉंग लेगच्या दिशेनं येतो एक ब्रँडेड चौकार. नागोटकर यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. PNP चषक 2024 या व्यासपीठावरती मांडला संघ सुद्धा जिंकलेला आहे,
काल आपण पाहिलं होतं सुगाव संघ पहिला सामना जिंकला, दुसरा सामना दुसरा अर्थातच संघ जो सुपर 12 साठी क्वालिफाय झाला तो अर्थातच आमच्या मोहन जिंदुमाळ यांचा ज्ञान 11 नांगरवाडी संघ मैदानामध्ये पाहायला मिळाला होता. आज तीन संघ आत्तापर्यंत क्वालिफाय झालेले पाहायला मिळाले आहेत आणि चौथा कोणता संघ असेल त्याचीही आपण आतुरतेने वाट पाहतोय. ॲडव्होकेट मानसी म्हात्रे मॅडम यांचासुद्धा संघ मैदानामध्ये खेळतोय जो क्षेत्ररक्षण करतोय आणि दुसऱ्या बाजूला प्रथमेशजी पाटील यांचा संघ 7700 जिजाऊ 11 हा संघ मैदानामध्ये आहे. संदीप सर आम्हाला इथे एक मोबाईल सापडलेला आहे, जर कोणाचा मोबाईल असेल तर त्याने आपली ओळख पटवून इथून घेऊन जायचं आहे. वळूयात मैदानाकडे. पुन्हा एकदा धाफलकावरती धावा, आत्तापर्यंत 7 आलेले आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र समाप्त झाला. सेकंड ओव्हरचा खेळ आपण पाहिला तर आता सुरू होणार आहे. पवन कोंडाजी मैदानावरती आलाय. पहिल्याच बॉलवरती बॅटचा फ्लो खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला, परंतु टायमिंग नव्हतं. यावेळेस बॅट अगोदर फिरली, तदनंतर चेंडू मात्र इथे विकेट किपरच्या हातामध्ये गेला. पहिलाच बॉल डॉट. पवन कोंडाजी म्हटलं की त्याच्याकडे जरी अनुभव कमी असला तरी खूप चांगला क्लास आहे. कमी वयाचा खेळाडू आहे, परंतु कमी वयामध्ये स्थानिक संघामधून खेळणं असेल किंवा व्यवसाय स्पर्धा असेल अशा विविध स्पर्धेमध्ये ॲज अ आयकॉन तो खेळत असतो. परंतु आता इथे फुल टॉस बॉल आणि त्याला पाठवले सरळ व्हाईटिश लॉंगॉनच्या दिशेनं बॉन्डेंच्या बाहेर. वेट फॉर अंपायर डिसिजन. येतोय षट. स्टेटमेंट आहे की असं म्हटलं जातं की 7 जन्म आहेत, पण ते कोणी प्रत्यक्ष बघितलेत. जन्म तर एकच आहे आणि या जन्मामध्ये आनंदाचा क्षण, अन्नाचा कण आणि क्रिकेटमधील फुलटॉस बॉल कधीही वाया जाऊ द्यायचा नसतो. आणि तोच फुलटॉस बॉल अगोदर आला चौकारण. यावेळेस अप्रतिम अशा पद्धतीने अप्परकट फटका पाहायला मिळतोय. 1 बाउन्स ओव्हर द खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग पाहायला मिळते. फलंदाज आपण पाहिलं तर इथे यश जंगलीच्या माध्यमातून चांगले फटके. पुन्हा एकदा चेंडू बराच हवेमध्ये. आता मात्र फिल्डर येतोय चेंडू खाली आणि इथे मात्र पकडलाय कॅच. आणि फलंदाज आपण पाहिलं तर यश जंगले. नो पेन्स नो गेन्स असं म्हटलं जातं की जेव्हा तुम्हाला तुम्ही संघर्ष करता तेव्हाच तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीमध्ये घवघवीत यश मिळत असतं. आणि तोच संघर्ष करत असताना इथे यश जंगली बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानावरती आता आलाय. प्रणीत म्हात्रे आता मैदानावरती आल्यानंतर कशा पद्धतीने फलंदाजी करणार आहे. महत्त्वपूर्ण मॅच आहे. या मॅचमध्ये असं नेहमीच म्हटलं जातं की पेरणी कधी कुठे आणि कशाची करायची हे पेरणारा समजलं की तो खूप चांगल्या पद्धतीने पेरणी करतो. मग ती पेरणी धान्याची असो, शब्दांची असो किंवा संस्काराची असो, इथे अकॉर्डिंग टू कंडिशन खेळायचं आहे. दोनही संघांना आता कळून चुकलंय की इथे आपला डू ऑर डाय अशा स्थितीमध्ये खेळायचं आहे. आणि त्याच्यामुळे मी नेहमीच एक शब्द वापरतो, सेन्सिबल क्रिकेट. सेन्सिबल क्रिकेट म्हणजे तुम्हाला आता प्रत्येक परिस्थितीवरती मात करायची आहे. कधी अटॅक करायचं आहे, कधी डिफेन्स करायचं आहे, कोणत्या गोलंदाजाला टार्गेट करायचं आहे, हे प्लॅनिंग असणं फार गरजेचं आहे. फुल टॉस बॉल आणि फुल टॉसला सरळ पाठवून दिले बॅकवर्ड डीप स्क्वॉलिकच्या दिशेनं. वेट फॉर अंपायर डिसिजन. पॉवर प्ले 2 म्हणजे P2 या ओव्हर मध्ये गोलंदाज थोडासा महागडा ठरलाय. पवन कोंडाजी पुन्हा एकदा फुल टॉस बॉल, परंतु इथे स्ट्रेट ड्राईव्ह केले आणि क्षेत्ररक्षक तैनात आहे. इथे डॉट बॉल येतोय आणि 2 ओव्हरची सांगता झालेली आहे. 2 ओव्हर्स नंतर संघाची धावसंख्या धफलकावरती 23 या आकड्यावरती पोहोचलंय. पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा तर दुसऱ्या ओव्हरमध्ये 16 धावा. 2 ओव्हर्स कम्प्लीट झालेले आहेत आणि आता येणारी 4
तीन षटक अजूनही बाकी आहेत. या तीन ओव्हर्समध्ये कुठेतरी अग्रेसिव्ह व्हावं लागणार आहे, एक्सप्लोसिव्ह व्हावं लागणार आहे, विस्फोटक फलंदाजी ज्याला म्हणतो ती करावी लागणार आहे. परंतु प्रसाद इलेव्हन अलिबाग संघामध्ये सुद्धा चांगले गोलंदाज आहेत. जेव्हा ऑक्शन झालं तेव्हा खूप चांगल्या पद्धतीने सिलेक्टिव्ह प्लेयर्स त्यांनी तिथे आपल्या संघामध्ये घेतलेले आहेत आणि त्या गोलंदाजांवरती आता कशा पद्धतीने विश्वास दाखवणार, विश्वास तर आहेच परंतु त्या प्रकारची गोलंदाजी होणं अपेक्षित आहे. कारण दोनही फलंदाज जर सेट झाले तर इथे आपल्याला खूप चांगलं टार्गेट सेट करताना दिसणार आहेत. एका बाजूला या ठिकाणी फलंदाज राणा मोरे आहे जो रोहामधून खेळत आहे, रोहा तालुक्याचा आहे. आणि त्याच वेळेला आपण पाहिलं तर प्रणित म्हात्रे हा खेळाडू मैदानावरती सज्ज झालाय. ऑन सेटला तर व्यूहरचना इथे पूर्णपणे फिल्डिंग आहे किंवा क्षेत्ररक्षण आहे ते विखुरलेलं दिसेल. ऑन साईडला पण व्यूहरचना पाहिली तर एक लॉंग ऑन आहे तैनात काऊ कॉर्नर, एक डीप मिडविकेट आहे, एक मिड ऑन आहे आणि एक शॉर्ट फाईंड एक ऑन साईडला तैनात केले. ऑफ साईडला एक मिड ऑफ आहे, तदनंतर वाईडिश लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर, एक बॅकवर्ड पॉईंट आहे आणि एक फ्लाइंग स्लिप तैनात केले. गोलंदाज सज्ज होतोय या ठिकाणी वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन नाव आहे सुजल लडगे. रॅटम ओव्हर द विकेट. पहिल्याच बॉल वरती इथे अटॅक केलाय, पहिलाच बॉल पाठवलाय लॉंग लेग क्षेत्रामध्ये, वन बाउन्स ओव्हर द रोप येतोय चौकार. क्रिकेट पाहिला तर एखादा पर्टिक्युलर एरिया पुरतं क्रिकेट असायचा, तदनंतर आपण पाहिलं तर तोच क्रिकेट तालुक्यामध्ये खेळला गेला. आणि आताच जर आपण परिस्थिती पाहिली तर खऱ्या अर्थानं PNP चषक मग अलिबाग तालुका असेल, मुरुड तालुका असेल किंवा रोहा तालुका असेल, अशा तीन तालुक्यांमधील जे खेळाडू आहेत त्यांना खूप चांगल्या पद्धतीने ते संधी मिळाले. आणि मी कलाकार कितीही मोठा असू द्या त्याच्या कलेला एक चांगला प्लॅटफॉर्म रिक्वायर्ड असतो आणि तोच प्लॅटफॉर्म या ठिकाणी सन्माननीय नृपाल शेठ किंवा त्यांच्या समवेत आमच्या लाडक्या ज्यूताई यांच्या वतीनं किंवा आमदार भाई जयंत पाटील यांच्या वतीनं इथे उभारण्यात आला. आणि 5 दिवसाची डे नाईटची स्पर्धा, अतिशय बहुचर्चित ही स्पर्धा आता होणार आहे. यावेळेस चांगला फटका घेऊन काढलेला आहे अलॉंग द कार्पेट लॉंगॉनच्या दिशेनं. एक धाव पूर्ण केली आहे, एका धावीवरती संतुष्ट झाली आहेत आणि एका धावीच्या समवेत संघाची धावसंख्या डफ फलकावरती 28 आले, 28 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. अंतिम मॅच आहे आणि अंतिम मॅचमध्ये प्रेक्षकांची संख्या अजून सुद्धा आपण पाहिली तर तीच आहे आणि प्रेक्षकांना सुद्धा या मॅचचा आनंद किंवा या मॅचचा आपण पाहिलं तर आस्वाद घ्यायचा आहे, मनमुरात किंवा निखळ आनंद घ्यायचा आहे. आणि त्याचसाठी आपल्या संसारातील टेन्शन्स असतील किंवा आपल्या नोकरी धंद्यातील टेन्शन असतील त्यांना विराम लावण्यासाठी एक क्रिकेटचा खेळ पाहण्यासाठी इथे आलेले आहेत आणि त्यांच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेटची पर्वणी आपल्याला मात्र पाहायला मिळते. ज्यावेळेस मात्र बॅट्सचा फ्लो खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला, परंतु जर या चेंडूचं आपण अनालिसिस पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर काही अंशी तो बाहेरच्या दिशेने वळवला आणि त्याचमुळे ते फलंदाज बीट झाले. डॉट बॉल मैदानावरती खूप चांगली वापसी पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती चौकार आला, तदनंतर एक धाव, तिसरा बॉल डॉट मैदानावरती आला, संघाची धावसंख्या धफलकावरती 28 आकड्यावरती पोहोचलंय. तिसरी ओव्हर मार्गस्थ आहे मैदानावरती. क्रिकेट म्हटलं की तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की इथे डेट चेंडू मात्र पंचांनी घोषित केलेला आहे आणि जर आपण पाहिलं तर इथे फिटनेस फार महत्त्वाचा आहे. कारण आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आपण म्हटलं जातं की एज्युकेशन अँड पर्सनॅलिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट इन युअर लाईफ. फक्त एज्युकेशन महत्त्वाचं नाही तर एज्युकेशनसोबत तुमचा फिटनेससुद्धा फार महत्त्वाचा आहे. आपल्याला निरोगी राहायचं असेल तर तुमचा फिटनेस फार गरजेचा आहे आणि या दोन गोष्टींना महत्त्व देणं फार गरजेचं आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, वारंवार तोच प्रयत्न केला जातोय आणि गोलंदाजाचं जितकं कौतुक करावं ना तेवढं कमी आहे. कारण ज्या प्रकारे पहिल्याच बॉलवरती चौकार आल्यानंतर कपिल मला असं वाटलं होतं की आता इथे एक बेधुंद फलंदाजी हे फलंदाजी करतील, परंतु कुठल्याही प्रकारचा इथे मोठा फटका येत नाहीयेत. नंतरचे तीनही बॉल पाहिले तर इथे फलंदाजांना विवंचनेमध्ये टाकले. आता कल्पक बुद्धीने ही मॅच मात्र खेळावी लागणार आहे. दोन्ही संघाचे संघ मालक सुद्धा वाट पाहत आहेत की आमचा संघ इथे जिंकू दे, या स्पर्धेमध्ये आमचं आव्हान असंच टिकून राहू दे अशी मात्र इथे आशा बाळगत आहेत. यावेळेस फटका फसला आहे चेंडू बराच वेळ हवेमध्ये, परंतु एक धाव कंप्लीट केली, एका धावीवरती संतुष्ट व्हावं लागेल आणि एक धावीच्या सहाय्यानं पुन्हा एकदा धाव फलकावरती होईल बदल. 29 आकड्यावरती धावसंख्या पोहोचले. 5 बॉल तिसऱ्या ओव्हरमधील कंप्लीट झालेले आहेत. आता शेवटला बॉल असेल, जिंकायचा असेल तर आता इथे दर्णेसर आपण प्रोजेक्टेड स्कोर पाहिला
तर साधारणतः 50 घरामध्ये प्रोजेक्टेड स्कोर दिसत आहे, परंतु या धावा पुरेशा ठरणार नाही आहेत. जिंकायचं असेल तर तुम्हाला 5 ओव्हर्समध्ये कमीत कमी 60 ते 70 धावा जर इथे केल्या तर आपला संघ एक वेगळ्या आत्मविश्वासानं या मैदानावर टिकवू शकेल. पुन्हा एकदा सज्जतो गोलंदाज सुज्जन, चांगला फटका घेऊन काढलेला आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू कव्हरच्या दिशेने जातोय. जोपर्यंत फिल्डर पोहोचेल तोपर्यंत चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर. पीएनपी चषक चौकार. मी फिटनेसचा विषय इथे बोललो आणि आमच्या डीजे मास्टरने लगेच बॉडीगार्डचं गाणं इथे लावले, कारण आपण आयुष्यामध्ये कमवलेला पैसा असेल, कमवलेली संपत्ती असेल ही मित्रांनो तेव्हाच कामी येईल जेव्हा आपलं शरीर चांगलं असेल. म्हणजेच आयुष्यामध्ये तुम्ही कमवलेली संपत्ती ही महत्त्वाची प्रॉपर्टी नाही आहे, तर तुमचं सर्वात महत्त्वाची प्रॉपर्टी काय आहे तर तुमचं शरीर आहे. जेव्हा तुमचं शरीर जर सलामत असेल तरच तुम्ही त्या प्रॉपर्टीचा वापर करू शकता. म्हणून आयुष्यामध्ये मी हे सांगेन की तुम्ही पैसा कमवा संपत्ती कमवा, परंतु तुमच्या सर्वात महत्त्वाची गोष्ट तुमचं शरीर हे प्रॉपर्टी आहे, त्याला जर तुम्ही व्यवस्थित ठेवलं तर बाकी सर्व गोष्टी तुम्ही युटिलाइज करू शकता. पुन्हा एकदा वळूयात मैदानाकडे. 34 ओव्हर वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 4थं षटक घेऊन येतोय. नाव आहे कमी वयाचा खेळाडू अर्थातच पवन कोंडाजी मैदानावरती येतोय. स्ट्राईक इन वरती फलंदाज राणा प्रणीत मात्र खूप चांगल्या पद्धतीने फटका सजवलाय. चेंडू सरळ जातोय. थोडासा वाढत चाललाय, थोडासा मैदानामध्ये गारवा वाढलाय, या सर्व गोष्टी आहेत, त्यामुळे धावा थोड्याशा कमी आपल्याला होताना पाहायला मिळतात. आणि यावेळचा हा फटका थोडासा संजीवनी देणारा आहे 7700 जिजाऊ 11 चेंडरे संघासाठी. कालचा दिवस सुद्धा पाहिला तर त्याच प्रकारचा होता. अगदी दुपारनंतर चांगले फटके येत होते, परंतु रात्री 10 नंतर आपण पाहिलं तर थोडंसं डिफेक्ट मैदानावरती. गवत सुद्धा आपण पाहिलं तर थोडंसं ओलसर दिसत आहे, चेंडू थोडासा ओला होत आहे. म्हणजे या क्लायमॅटिक कंडिशन्स आहेत ते समजून घेणं फार गरजेचं आहे. कारण एक गोलंदाज सुद्धा प्रत्यक्ष म्हणाला की जेव्हा मी गोलंदाजी करत होते तेव्हा चेंडू थोडासा ओलसर होता, म्हणजेच डिफेक्टर मैदानावरती आहे. आणि अंपायर्सकडून रिव्ह्यू घेतलेला आहे, तर आमचे थर्ड अंपायर आता या ठिकाणी चेक करतील. येस, सीमा रेषेवरती चौकार आहे की षटकार आहे याची खात्री करण्यासाठी पंचांनी इथे रिव्ह्यू घेतला आहे. आणि आमचे थर्ड अंपायर आमचे इथे चेक करतील आणि तुम्हाला योग्य तो डिसिजन लगेच मात्र पोहोचवणार आहेत. या मैदानाचा पूर्णपणे लुक पाहिला तर प्रथमतः मी या ठिकाणी आझाद कुरुळ मैदान आणि अर्थातच ग्रामस्थ मंडळ कुरुळ यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करेन, ज्याने हे मैदान खूप चांगल्या पद्धतीने मेंटेन ठेवलं. कारण मैदान एका वेळेला आपण तयार केले की त्याचा मेंटेनन्ससुद्धा फार महत्त्वाचा असतो. आणि आज आपण पाहिलं तर समस्त ग्रामस्थ मंडळ कुरुळ यांनी खूप चांगल्या पद्धतीने इथे हे मैदान तयार केलं. तदनंतर आपण पाहिलं तर इथे सन्मान्य नृपा शेठ किंवा आमच्या लडक्या चिवताई यांच्या वतीनं या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने लुक या स्पर्धेला. आणि रिव्ह्यू आपण पाहतोय मैदानावरती आणि इथे क्लिअरली दिसत आहे अंपायर्स आपला डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचणार आणि अंपायर डिसिजन ते देणार आहेत आपल्याकडे. आणि यावेळेस मंत्र पंचांनी घोषित केला या बॉलवरती येतोय एक धडाकेबाज बेधुंद चौकार. खूप चांगल्या पद्धतीने डीजे ऑपरेटिंग आपल्याला पाहायला मिळते, व्हर्सटाईल इथे ऑपरेटिंग पाहायला मिळते. अगदी प्रेक्षकांना खूप चांगल्या पद्धतीने मनोरंजन गेले 2 दिवस त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा जोरकस बॅट फिरवण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू टप्पा पडल्यानंतर इथे थोडासा बाहेरच्या दिशेने वळतोय आणि त्याचमुळे इथे डॉट बॉल येतोय. 4th ओव्हरचा खेळ मैदानावरती मार्गस्थ, पहिल्याच बॉलवरती एक चौकार आल्यानंतर असं वाटवतं दडण्याचं की या षटकामध्ये आपल्याला बेधुंद फलंदाजी पाहायला मिळेल, परंतु इथे दुसराच बॉल येतोय डॉट. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 37 धावा धावफलकावरती.
पुन्हा एकदा फुल टॉस बॉल त्याला खेळून काढले ऑन साईडच्या दिशेनं, तिथे फिल्डर मात्र तैनात आहे, परंतु यावेळी चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, षटकार. चांगली फटकेबाजी मैदानावरती, अर्थातच राणा मोरे असेल किंवा प्रणित म्हात्रे असेल, दोघंही खूप चांगल्या पद्धतीने पार्टनरशिप सेट करत आहेत. आणि त्याच वेळेला इथे आपण पाहिलं तर आपल्या संघाला चांगलं योगदान देत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न चेंडू सरळ येतोय सी मारेशीच्या दिशेने, पंचांचा इशारा पाहूया काय येतोय आपल्यापर्यंत, आणि येतो एक जबरदस्त षटकार. आहेत अर्थातच सर्वांना प्रथमतः शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतोय. अर्थातच ज्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेला आपला हा महाराष्ट्र, ज्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेला आपला हा रायगड, आणि खऱ्या अर्थानं या रायगडमध्ये अलिबाग तालुक्यामध्ये कुळगावमध्ये ही भव्य दिव्य स्पर्धा आहे, ज्यांच्या माध्यमातून हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. आणि म्हणून एकच म्हणेन की सूर्यनारायण उगवले नसते तर आकाशाचा रंग संपला नसता, सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंग संपला नसता, आणि छत्रपती शिवाजीराजे जन्माले नसते तर हिंदू धर्माचा अर्थ संपला नसता, हिंदू धर्माचा अर्थ संपला नसता. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि या निमित्तानंच आपण आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला संध्याकाळी याच मैदानावरती एक छानसा कार्यक्रम सुद्धा ठेवलेला आहे. बरोबर संध्याकाळी 6 वाजता हा कार्यक्रम असेल. या कार्यक्रमासाठी सुद्धा आपण सर्वांनी उपस्थित राहावं हे आम्ही आग्रहाचं निमंत्रण आपण सर्वांना देतो. आणि संदीप सर, मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की शेतकरी कामगार पक्षातर्फे प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने प्लॅटफॉर्म उभारला आहे. मग ते क्षेत्र तुमचं शैक्षणिक असू द्या, मग ते तुमचं क्षेत्र सामाजिक असू द्या, कला क्रीडा असू द्या, आणि प्रत्येक स्थानिक कलाकाराला इथे चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचं काम हे शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं सातत्यानं झालं आहे. मग शेतकरी किंवा कष्टकरी असतील, त्यांच्या जटिल प्रश्नांना वाचा फोडणारा पक्ष म्हणून हा खऱ्या अर्थानं शेतकरी कामगार पक्षाची ओळख आहे. आणि उद्यासुद्धा इथे शिवजयंतीच्या निमित्तानं विविध उपक्रम, विविध कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतील. 4 ओव्हर्स कंप्लीट झाल्या, स्क्रीनवरती आपण धावा संख्या पाहिली तर 2 गडी बाद 49 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. 4 ओव्हर्स कंप्लीट झाल्यात, आता लास्ट ओव्हर मैदानावरती कोणता गोलंदाज घेऊन येणार आहे. एका बाजूला आपण पाहिलं तर या ठिकाणी या जर प्रसाद 11 अलिबाग म्हणजेच ॲडव्होकेट मानसी म्हात्रे यांचा संघ मैदानावरती पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर प्रथमेश पाटील आणि रोहन पाटील यांचा 7700 जिजाऊ 11 चेंड्रे हा संघ आपण मैदानावरती पाहतोय. दोनही संघ मालक इथे आता खूप चांगल्या पद्धतीने हा मॅच पाहत असतील. दोघंही या ठिकाणी कुठेतरी प्रार्थना करत असतील की ही मॅच आमच्या बाजूनं येऊ दे, कारण ही मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये जो अंतिम विजेता होणार आहे त्याचं नाव दर्णेसर संपूर्ण अलिबाग तालुका असेल, रायगड जिल्हा असेल, महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये होणार आहे. आणि त्यासाठी हा संघर्ष मैदानावरती सुरू आहे. 4 ओव्हर्स कंप्लीट झाल्यात, अंतिम क्लॉक ओव्हर घेऊन येतोय गोलंदाज प्रतीक घाडी मैदानावरती येतोय. लेदर क्रिकेट असू द्या, टेनिस क्रिकेट असू द्या, खूप वर्षांचा अनुभव हा प्रतीककडे आहे. पहिलाच बॉल इथे मात्र परफेक्ट टाइम झाला नाहीये, चेंडू फ्लाइंग स्लिप मध्ये गेला आणि इथे मात्र मैदानावरती काय घडलंय तर मैदानावरती आम्हाला अजून काही समजलं नाही. अंपायर्स कॅच इथे मात्र पकडलेली आहे, डीजेला संधी.
पूर्ण भारतामध्ये शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर 1630 ते 1680 म्हणजे 50 वर्षांची राजाची कारकीर्द. आणि या अर्थातच 50 वर्षामध्ये बरंचसं काही शिकवलं. समोरचा माणूस हा कुठल्या जातीचा नाही, कुठल्या धर्माचा नाही, कुठल्या पंथाचा नाही, समोरचा माणूस हा माणूसच आहे हे खऱ्या अर्थानं बघण्यासाठी ज्यांनी शिकवलं. अर्थात छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती या संपूर्ण भारतामध्ये साजरी होणार आहे. पुन्हा एकदा आपण करूयात मैदानाकडे फोकस. प्रतीक सज्ज होतोय. राटम ओर द विकेट, स्ट्राईक इन वरती फलंदाज मोहित डाके आलेला आहे. कार्पेटच्या सहारे हा फटका खेळून काढलेला आहे. एक सिंगल धाव कम्प्लीट केली. सिंगल धावीच्या संभावित संघाची धावसंख्या धाव फलकावरती येऊन पोहोचले ते म्हणजेच एकदा जोरदार टाळांच्या गजरामध्ये आपण नक्कीच या फलंदाजचं कौतुक करूया. प्रसाद बॅटिंग करणारा संघ इथे आपण पाहिला तर 7700 या जिजाऊ 11 चेंडे संघाच्या 50 धावा धाव फलकावरती कम्प्लीट झाल्यात. एकदा जोरदार टाळांचा गजर करायचा आहे. क्रिकेटचा महासंग्रह नव्या युगाचा नव्या दमाचा क्रिकेटचा हा चेहरा नवा नव्या लक्षाचा शेका पक्षाचा झुंजेल आता छावा नवा जिंकू मनाला साऱ्या जगाला रोहूया झेंडा नवा रायगडाची शान थँक्यू सो मच पक्षाचा मान पीएनपी चषक करुणाईचा सन्मान पीएनपी चषक थँक यू सो मच डीजे मास्टर. पुन्हा एकदा मैदानाकडे थोडासा व्यत्यय आला होता. आता पुन्हा एकदा मॅच स्टार्ट होते. या षटकातील 2 बॉल्स आतापर्यंत कम्प्लीट झाले आहेत. संघाची धावसंख्या 50 ही धावफलकावरती आलेली आहे. येणारी अजूनही 4 बॉल्स मात्र शिल्लक असतील. स्ट्राईक एंडवरती इथे प्रणित म्हात्रे ज्याच्या माध्यमातून आतापर्यंत जवळपास 3 षटकार आणि 1 चौकार आपल्याला पाहायला मिळाला. आणि 23 या धावसंख्येवरती त्याची खेळी मैदानावरती सजत आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळून काढलेला आहे. परंतु आता मात्र एलिव्हेशन ऍक्युरेट नाहीये, परफेक्ट टायमिंग नाहीये आणि इथे कॅच पकडलाय. आणि फलंदाज इथे बॅटिंग करत असताना प्रणित म्हात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाज थोडासा डिले होतोय. विनंती असे की लगेच आपण मैदानावरती जायचं आहे. आणि आतापर्यंत धावसंख्या धावफलकावरती 50 आकड्यावरती पोहोचलेली आहे. अजून देखील 3 बॉल्स शिल्लक असतील. आणि या 3 बॉल्सवरती कशा पद्धतीने क्रिकेटचा खेळ असेल, कारण दोनही संघांना आम्ही अगोदर सांगितल्याप्रमाणे ही मॅच जिंकणं गरजेचं आहे. जर येणाऱ्या या 3 बॉलवरती 2 मोठे फटके आले की मोहना यामध्ये एक चांगल्या पद्धतीने जर फलंदाजी केली, एक चांगलं टार्गेट सेट केलं तर चांगली मॅच मैदानावरती होऊ शकेल. आत्तापर्यंत धावफलकावरती 50 धावा आलेल्या आहेत या येणाऱ्या 3 बॉल्सवरती. आता गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करणार आहे, कारण फलंदाज आता कोणत्या प्रकारचा डिफेन्सिव्ह खेळ मात्र खेळणार नाही आहे. त्यांनी अगोदरच इथे मानस मनामध्ये आता बाळगलेला आहे की मला 3 बॉलवरती अटॅक करायचा आहे. 3 बॉलवरती जेवढा जास्तीत जास्त धावा माझ्या संघासाठी जमा करता येईल या अनुषंगाने त्याचा आता इथं क्रिकेटचा खेळ असणार आहे. परंतु धावा रोखण्याची गरज सुद्धा आता प्रतीकला असणार आहे. प्रतीक हा नवीन खेळाडू नाही आहे, ज्यांच्याकडे भरपूर वर्ष अनुभव आहे आणि एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर असं म्हटलं जातं. आणि त्याचप्रमाणे इथे आता प्रतीक फिल्डिंग सेट करत असताना ही फार महत्वाची गोष्ट आहे की जेव्हा आपण गोलंदाजी करतो तेव्हा आपल्या पद्धतीने आपण फिल्डिंग सेट करायची असते आणि तोच प्रयत्न. परंतु जास्त वेळ मात्र दवडायचा नाही आहे, पण लास्ट ओव्हरला भरपूर सारा वेळ खर्च झालाय आणि मॅच थोडीशी स्पीडअप करायची आहे. 4th बॉल असेल. प्रतीक गाडी सज्ज होते. राईट आर्म ओव्हर द विकेट, स्ट्राईक एंड वरती फलंदाज शुभम. शुभमने फक्त बॅट फिरवलेली आहे आणि इथे स्ट्राईक रोटेट करण्यासाठी अर्थातच शुभम नांदगावकर शुभमचं सरनेम आम्हाला इथे पोहोचले नाहीये. तर शुभम हा मात्र आपली विकेट सॅक्रिफाईस करतोय. नवीन फलंदाज आता येणार आहे मैदानावरती. चला लगेच फलंदाज, जास्त वेळ मात्र लावू नका.
आणि डीजे अमोल यांचं देखील हार्दिक आभार. खूप चांगल्या पद्धतीने क्वालिटी तुमच्या डीजे मधून पाहायला मिळते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे छेडू मात्र बराच हवेमध्ये पुन्हा एकदा फिल्डर येतोय आणि इथे मात्र मैदानामध्ये चाललंय जबरदस्त मॅच. मैदानामध्ये चाललंय जबरदस्त मॅच आणि त्यामध्ये पकडले फलंदाजाची कॅच. एक बॉल असल्यानंतर नवीन फलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्ट्राईक इन वरती जाणार आहे. संघाची धावसंख्या 10 फलकावरती. फटक्स या ठिकाणी आपण दर्णे सर पाहिलं तर शेवटल्या ओव्हरमध्ये प्रतीक घाडीने मात्र इम्प्रेस केले, प्रभावी करणारी गोलंदाजी केले. कारण आतापर्यंत त्यांनी आपल्या षटकामध्ये जर पाहिलं तर फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केलेली आहे स्लॉग ओव्हर आणि अशा वेळेला फक्त एकच धाव खर्च केले. लास्ट बॉल असणार आहे पहिल्या ह्या इनिंग मधील आणि या अंतिम बॉलवरती एखादा मोठा फटका आला तर फलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय मैदानावरती. 7700 जिजाऊ 11 चेंडरे हा संघ खूप चांगल्या पद्धतीने इथे सेट होईल टार्गेट. कारण आतापर्यंत 50 वरती धावा गेले नाहीत, 50 धावा दहा फलकावरती लागलेले आहेत आणि अंतिम बॉलवरती पाहिलं तर अंतिम बॉल सुद्धा मैदानावरती डॉट आला आहे. पहिल्या 5 षटकांची समाप्ती झालेली आहे निर्धारित 5 ओव्हर्समध्ये. म्हणजे 30 बॉलमध्ये इथे 50 धावा पूर्ण केल्यात तर जिंकण्यासाठी 51 धावांची गरज. आज मला या ठिकाणी अर्थातच संधी दिली त्याबद्दल प्रथमतः मी नृपाल शेठ आणि त्याच वेळेला आपण पाहिलं तर आमच्या लाडक्या चिवताई यांचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतोय आणि तसेच आमचे अर्थातच तसेच संपूर्ण टीम मॅनेजमेंट यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतोय आणि सर्वांशी या ठिकाणी रजा घेतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. शेवटचा सामना मैदानावरती रंगतोय आणि हा शेवटचा सामना ज्या वेळेला मैदानावरती सुरू होतोय त्यातली पहिली इनिंग संपली सुद्धा दुसऱ्या इनिंगला जेव्हा सुरुवात होणार 30 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 51 धावांची आवश्यकता आहे. प्रसाद इलेव्हन अलिबाग संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये येणार आणि दुसऱ्या बाजूला 7700 जिजाऊ 11 चेंडे संघ जो अर्थातच आमचे मित्र रोहन राम पाटील आणि त्यांचे मित्र प्रथमेश पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा संघ जे संघाचे संघमालक आहेत त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक त्यांना शुभेच्छा देऊया. दुसऱ्या बाजूला ॲडव्होकेट मानसी म्हात्रे म्हणजे अलिबाग शहराच्या माजी उपनगराध्यक्ष यांनी पुरस्कृत केलेला हा संघ प्रसाद इलेव्हन अलिबाग संघ जो मैदानामध्ये आता 30 चेंडूमध्ये 51 धावा चेस करण्यासाठी मैदानात त्यांची सलामीची जोडी जाताना पाहायला मिळते. बघा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1-2 वर्षापूर्वी शेनवॉन आपल्यामधून निघून गेला पण शेनवॉनचं एक फार छानस वाक्य आहे. तो नेहमी म्हणायचा की मैदानामध्ये आल्यानंतर क्रिकेट हा थोड्या अंशी का होईना तुम्हाला त्या खडूस प्रवृत्तीने खेळलं पाहिजे आणि त्याचं एक स्टेटमेंट मला नेहमी आवडायचं. तो म्हणायचा की एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह वॉर अँड क्रिकेट. त्याच्यामुळे मैदानात सामना खेळायला गेल्यानंतर तुम्हाला ती खडूस वृत्ती दाखवावीच लागेल.
तीस चेंडू जेव्हा 51 धावा बनवायचे आहेत तेव्हा फलंदाजी करणारा नागेश शीत आणि त्याचा सहकारी या वेळेला मैदानात किती धावा जोडणार, याहीपेक्षा प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजीचा अटॅक काय असणार, 77 00 जिजाऊ 11 चेंडरे संघ मैदानामध्ये कोणत्या चार गोलंदाजाला मैदानामध्ये या वेळेला तयार ठेवणार, आणि विशेषतः पहिल्या षटकापासून कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित करणार। बघा, इतिहास साक्षी आहे की कवळलेल्या समुद्राचा आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा कधीच नाद करू नये। आज मैदानामध्ये कोणाकोणाबद्दल शांतता आपल्या मनामध्ये होती त्यांनीच तर रिझल्ट बदलून दाखवला। सकाळच्या सत्रामध्ये सुरेश काका 11 वर्सोली संघ मैदानामध्ये त्यांनी सुपर 12 प्रवेश केला। दुसऱ्या बाजूला अजिंक्य पाटील यांचा संघ, तोच म्हणजेच रोहांशू 11 केतकीचा मळा, हा संघ सुद्धा सुपर 12 क्वालिफाय झाला। त्यानंतर तिसरा संघ क्वालिफाय झाला तो रिजवान फहीम यांचा, मुस्कान 11 मांडला संघ सुद्धा ग्रुप बी मधून क्वालिफाय झाला। ग्रुप सी मधून रोहांशू 11 केतकीचा मळा क्वालिफाय झाला होता, आणि आता ग्रुप सी मधला शेवटचा संघ मैदानामधून ठरणार आहे की ॲडव्होकेट मानसी म्हात्रे यांचा संघ क्वालिफाय होणार की प्रथमेश पाटील आणि रोहन पाटील यांचा संघ मैदानामध्ये क्वालिफाय होणार। पहिल्या षटकासाठी गोलंदाज रत्नाकर मोकल तयार होतोय। रत्नाकर म्हटल्यानंतर रिदम, रत्नाकर म्हटल्यानंतर मैदानामध्ये ती अफलातून कौशल्य, पण त्याच वेळेला त्याच्या समोर उभा आहे नागेश शीत। या वर्षी तुफान फॉर्म मध्ये असणारा नागेश शीत आणि विशेषतः नाईट क्रिकेट स्पर्धेमधला नागेश शीत हा एक वेगळा अनुभव आपण पाहिलेला आहे, पण आज ते पाहणार का? पहिला चेंडू नागेश शीत ने ठोकलाय लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर। रहा है हल्ला, पहले ही गेंद के ऊपर चौकार, आणि या चौकाराने एक गोष्ट मात्र नक्की आहे की आज फ्लड लाइट्स मध्ये खेळत असताना जिथे 10 टॉवर उभे केलेत, 240 हॅलोजन आहेत, त्या हॅलोजनच्या उंचीवरती गाठलेला फटका सीमारेषेच्या बाहेर, दणदणीत षटकार। थोडं कमी म्युझिक वाजवा प्लीज। जेव्हा एखादा खवय्या जो असतो ना, तो संकष्टीच्या उपवासानंतर पुढच्या दिवशी ताटावरती तुटून पडतो ना, तसं नागेश शीतची बॅटिंग आहे। काय बॅटिंग आहे, काय क्लास आहे! हा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाणार आहे, ॲडव्होकेट मानसी ॲडव्होकेट मानसी म्हात्रे यांच्या घरी ज्या वेळेला टीव्हीवरती हा सामना पाहिला जातोय त्यावेळेला आनंदाचे चेहरे तेथे पाहायला सुद्धा मिळत असतील, कारण चौकाराने धावसंख्या वाढले आणि पोहोचले 14। पुढचा चेंडू रत्नाकर मोकल यांचा, यावेळेला सरळ स्क्वेअर लेग मधून सीमा रेषेच्या बाहेर, आणखीन एक सणसणीत चौकार। या ठिकाणी मनोरंजन होत असताना धाव फलकावरती सुद्धा एक नजर टाकूया, कारण आता 18 धावा आल्यात आणि पहिल्या चार चेंडू मध्ये अफलातून कौशल्य साकारलं जात आहे। नागेश शीत अशाच फलंदाजीसाठी ओळखला जातो। आणखीन एक फटका, हाही चेंडू वाईड एश मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर, तिसरा चौकार। अगर चलता है ना मगर चलता है, क्रिकेट में केवल खिलाड़ियों का जिगर चलता है, आणि आज नागेश शीत मैदानामध्ये दाखवतोय। ॲडव्होकेट मानसी म्हात्रे या वेळेला नक्कीच खुश असतील, कारण धाव पलकावरती पहिल्या 5 चेंडूवरती 22 धावा आल्यात। जेव्हा सामना जिंकण्यासाठी धरणे गुरुजी मला कळवत आहेत 51 धावांची आवश्यकता होती। पहिला गोलंदाज स्ट्रायकिंग बॉलर ज्याला आपण म्हणतो तो रत्नाकर मोकल आहे, ज्याच्याकडे अफलातून अर्थातच स्किल आहे, जो स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट गोलंदाजांमध्ये नेहमी गणला जातो। अशा गोलंदाजाच्या विरुद्ध
विरुद्ध खेळायचं. पण नागेशची दस्त्र वेगळं आहे. मी नेहमी म्हणतो ना की नागेशची जेव्हा तुफान फॉर्म मध्ये पहिले दोन चेंडू जर नागेशच्या बॅटला लागले तर नागेशला रोखणं कठीण असतं आणि ते आजच्या रात्री परत पाहायला मिळाले. 22 धावा आल्यात 5 चेंडूत. एक रिवर्स आणखीन एकदा येण्याच्या तयारीमध्ये होता पण चेंडू निर्धाव जाणार असा पंचांचा इशारा आला. पहिल्या षटकाचा खेळ संपला. आपण पहिल्या षटकामध्ये हाणामारी पाहिली, आक्रमकता पाहिली, अगदी प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजाची धो धो धुलाई कशी करायची असते ही सुद्धा मित्रांनो आपण मैदानामध्ये पाहिली. प्रोलिंगच्या चॅनलवरती जेव्हा आपण सारे युट्यूबला जोडले गेलेलो आहोत, पीएनपी चषक 2024 आपण जेव्हा पाहतोय तेव्हा 24 चेंडूत 29 धावा कशा पद्धतीने येणार आहेत ते सुद्धा पाहणार आहोत. पण एक मात्र नक्की आहे, जेव्हा नागेशची बहरलाय आज पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफीमधली ती नागेशची इनिंग आपल्याला आठवावी लागेल. आणि विशेषतः त्या क्रीडा भवनच्या मैदानामध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जो खेळ नागेशने साकारला होता, किंबहुना APL च्या स्पर्धेमध्ये सुद्धा नागेशने अशीच बहारदार खेळी होती, त्याच्यामुळे काही खेळाडू असे आहेत ना, अलिबाग, मुरुड, रोहा या 3 तालुक्यातील खेळाडू आज मैदानावरती एकत्र झाले. मित्रांनो, तब्बल 600 खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. ऑक्शनच्या माध्यमातून 336 खेळाडू निवडले गेले. विशेषतः या स्पर्धेमध्ये 24 संघांमध्ये जेव्हा खेळाडू डिवाईड झाले त्यावेळेला नाईट खेळणारे जे चांगले खेळाडू आहेत, विशेषतः फ्लड लाईट्समध्ये कोणते खेळाडू चांगले खेळतात असा उल्लेख जेव्हा केला जातो तेव्हा त्यापैकी नागेशचं नाव नेहमी मोठं असतं. याच दरम्यान आपण पाहतोय स्क्रीनवरती पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते सन्माननीय प्रीतम शेठ म्हात्रे आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय नृपाल शेठ पाटील संवाद साधताना आणि या स्पर्धेला शुभेच्छा ज्यांच्या माध्यमातून दिलेल्या आहेत त्यांचा मनपूर्वक आभार सुद्धा व्यक्त करूया सन्माननीय प्रीतम शेठ यांचा. आणि याच वेळेला एक मोठा फटका खेळला जातोय, चेंडू ट्रॅव्हल होतोय जरूर परंतु क्षेत्र रक्षकाकडून चुकी आणि चुकीला माफी नाही, चौकार. कुमार नाकवा सुरू झालाय. बघा, कुमार नाकवा सासवणे संघात एक महत्वाचा खेळाडू आहे आणि या स्पर्धेमध्ये कुमार कडून सुद्धा मोठे खेळ पाहायला मिळेल ही अपेक्षा व्यक्त केली जात असताना कुमार बाद होऊन परतणार. पावलांमध्ये पहिला हादरा प्रसाद इलेव्हन अलिबाग संघाला. महेंद्रसिंग धोनी घ्या, विराट कोहली घ्या, थोडा पाठीमागे गेल्यानंतर दी ग्रेट सचिन तेंडुलकर घ्या, त्याच्या पाठीमागे गेल्यानंतर दी ग्रेट सुनील गावस्कर घ्या, थोडं पाठीमागे गेल्यानंतर क्लाइव लाईड घ्या किंवा त्याच्या अगोदर रोहन कनाय घ्या, असे सगळे खेळाडू काय सांगतील की आक्रमकता योग्य आहे जरूर पण त्या आक्रमकतेच्या समवेत संयम साधता आला तर तो अधिक महत्त्वाचा असतो. जिथे मैदानामध्ये आक्रमकता आपण दाखवतोय त्या आक्रमकतेमध्ये गोलंदाजाला सुद्धा तितकाच चान्स आहे. आणि क्रिकेट इज ऑल अबाउट चान्स, क्रिकेट इज द गेम ऑफ चान्स असं नेहमी म्हटलं जातं. तुम्हाला संधी निर्माण कराव्या लागतात. गोलंदाजीसाठी जेव्हा आदर्श गोलंदाजीला आला पहिल्या चेंडूवरती चौकार वसूल केला जरूर परंतु त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर त्याने चान्स निर्माण केला. त्याला माहिती आहे की जर कुमार नाकवा या वेळेला थोडं टेम्परामेंट लूज झालं, टायमिंग मिस झालं तर धावांमध्ये या वेळेला ब्रेक लावू शकतो आणि ते दाखवलं गोलंदाजाने. आल्या आल्या एक चांगला फटका खेळला जातोय पॉईंटच्या डोक्यावरून. या वेळेला आदित्यकडून फटका पाहायला मिळालाय, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. कौतुक आपण गोलंदाजाचं करत होतो. 2 धावाने धावसंख्येत भर पडले, धावसंख्या 28 पर्यंत पाहायला मिळते. अर्थात आदर्श सरलेकर गोलंदाजीला आलाय. 51 धावा ज्या वेळेला रोखायच्या आहेत अशा वेळेला आदर्श सरलेकर मैदानामध्ये जोडी फोडतोय. कुरुळ हा गाव तसा ॲडव्होकेटांचा गाव म्हणून म्हटला जातो आणि मग थोडंसं असं म्हटलं जातं की जोडी फोडण्याचं काम जर करायचं असेल तर तुम्हाला तसं निष्णात वकील सुद्धा असावं लागतं. आणि मला वाटतं हा आदर्श जर व्यवसायाने वकील असता तर त्याने चांगली कामगिरी सुद्धा केली असती आणि दुसऱ्या बाजूला चांगली जोडी लावून सुद्धा दिली असती, हेही तेवढंच महत्वाचं. दोन्ही काम आम्ही ॲडव्होकेट मंडळी करत असतो त्याबद्दल मनात शंका नाही पण इथे मात्र क्षेत्ररक्षण करताना जी काही भंभेरी उडालेली पाहायला मिळाली या नादामध्ये फलंदाज बाद होऊन परतणाऱ्या पावलांमध्ये आणखीन एक हादरा.
आणि सामना जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. आपण पाहतोय ना की क्रिकेटमध्ये या ताळमेळला फार महत्त्वाचं असतं, तारतम्य बाळगणं, ताळमेळ साधणं. आणि इथे मैदानामध्ये दोन्ही क्षेत्ररक्षकां फलंदाजांमध्ये ज्या पद्धतीने कॉलिंग झाली होती, आपण सरफराज खानला सुद्धा अशाच पद्धतीने धावचीतच्या स्वरूपात बाद होताना पाहिलं. दुसऱ्या इनिंगमध्ये शुभमन गिलला सुद्धा बाद होताना पाहिलं आपण. पण दुसऱ्या बाजूला भारताने इंग्लंडला हरवलं, हा आनंदाचा क्षण कोण विसरणार आहे. मग आता वळूया मैदानामध्ये, जिथे प्रसाद इलेव्हन अलिबाग संघाला सामना जिंकण्यासाठी 20 चेंडूत 22 धावांची गरज आहे. आणि दुसऱ्या बाजूला 77-00 जिजाऊ इलेव्हन संघाचा कर्णधार प्रसादला विचार करावा लागेल की आता अपोजिट प्रसाद इलेव्हनला जर हरवायचं असेल ना, तर मला थोडासा महाप्रसाद यावा द्यावा लागेल. आणि तो महाप्रसाद अर्थातच ही विकेट, आणखीन एक विकेट मिळून द्यावा लागेल जेव्हा नवीन फलंदाज मैदानामध्ये सौरभ गवाणकर आलाय. सौरभ गवाणकर आणि नागेश शीत ही जोडी आहे. नागेश शीत बांधून परतणार पावलांमध्ये, वेल बोल्ड आदर्श सारलेकर. मोडून काढले पाहिजे, काहीतरी नवा व्यवसाय उभा केला पाहिजे. खेळामध्ये सुद्धा असे काही मिथ्स असतात ना की समोर चांगला फलंदाज आहे, त्या चांगल्या फलंदाजाच्या विरुद्ध आपण कशा पद्धतीने सामोरं जायचं, त्याने जर 2-3 स्ट्रोक खेळले आपल्या विरुद्ध तर काय, तर काय हा प्रश्न मनामध्ये येणं ठीक आहे. पण तर काय त्याही पेक्षा जर आपण काहीतरी चांगली कामगिरी केली तर, जर तरला क्रिकेटमध्ये किती महत्व असतं याही पेक्षा जर तरच्या भरोशावरती क्रिकेट सोडून देणं हेही महत्वाचं नसतं, ही गोष्ट तेवढीच महत्वाची. पुढचे काही चेंडूंचा अंदाज घेतला ना, तर 19 चेंडू येणं बाकी आहे. सामना जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. इथून सामना कोणत्या परिस्थितीतून कसा बदलेल हे पाहणं गरजेचं आहे. पण पवन कोंडाजी मैदानामध्ये आलाय. यावर्षी पवन कोंडाजी ॲज अ बॉलर, ॲज अ बॅट्समन या भूमिकेतून त्याने प्रभावी कामगिरी केलेली. पण जर आता सामना जिंकायचा आहे ना, तर 19 चेंडू मध्ये 22 धावांचं अंतर हे काही फार मोठं अंतर नाहीये. भलं मोठं अंतर पार करायचं नाही, ते तुम्हाला मॅरेथॉन धावायची नाहीये. पण मैदानामध्ये एक स्टेबल इनिंग खेळायची आहे, असा वेळेला संघाचा कर्णधार प्रसादला सुद्धा माहिती आहे की विकेट महत्वाची असेल. आदर्श सारलेकर टप्पा घेतल्यानंतर चेंडू बाहेर काढतोय. आज मी मगाशी सुद्धा म्हणालो, बघा या खेळपट्टीकडे पाहून पीएनपी चषक 2024 माध्यमातून स्पिनर गोलंदाज काय म्हणतात, जसे आमच्या घरामधल्या महिला मंडळी म्हणत असतात की माहेरी गेल्यानंतर जो आनंद मिळतो ना, तो या खेळपट्टीवरती मिळतोय स्पिनर गोलंदाजांना. आणि म्हणूनच तशा पद्धतीने चेंडू वळतोय आणि त्याच वेळेला विकेट सुद्धा मिळतात. टर्न अँड बाउन्स मिळाल्यानंतर, विकेट मिळाल्यानंतर जो आनंद चेहऱ्यावरती, आहा, हा आनंद चेहऱ्यावरती यायच्या अगोदरच त्याच्यावरती विरजण घातली जाणार. फिल्डिंग इज लाईक अ मॅथमॅटिक्स, मोर यू प्रॅक्टिस मोर यू परफेक्ट, हे वारंवार का म्हणावं लागतंय. कारण आता इथे आपण पाहिलं की क्षेत्ररक्षकाने झील सोडला, हाफ चान्सेस असा काही प्रकारच नसतो. कारण आता 18 चेंडू येणं बाकी आहे सामना जिंकण्यासाठी, मित्रांनो 20 धावांची गरज आहे. बघा, एका क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला एवढं मात्र नक्की माहिती असतं की हे क्षेत्ररक्षण त्या एखाद्या छानशा गाण्याप्रमाणे असतं. आमचे विक्रांतजी वाडे याच्याशी सहमत असतील की तिथे तुम्हाला सिंथेसायझरवरल्या त्या कलाकाराची सुद्धा भूमिका महत्वाची आहे. ट्रम्पेटवरती कोण आहे तोही तेवढाच महत्वाचा आहे. त्याच्या समवेत आणखीन म्युझिशियन जे जे आहेत त्यांचीही भूमिका महत्वाची आहे. आणि मग जाऊन गायकाचा आवाज महत्वाचा असतो, तेव्हा कुठेतरी एक छानसं गाणं जमत असतं. आणि तेच क्रिकेटच्या मैदानामध्ये सुद्धा आहे. इथे तुम्ही त्या पद्धतीने परिपक्वता दाखवता का, हे तेवढंच महत्वाचं. 18 चेंडू येणं बाकी आहे आणि सामना जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता. क्षेत्ररक्षकाने झेल सोडला, हर्षल गिब्सने सोडलेला झेल, स्टीवाचं ते विधान, किंवा आयपीएलच्या मैदानामध्ये अनेक सारे सुटणारे झेल आणि त्याच्यानंतर बदलणारे रिझल्ट्स, काय काय पाहतो ना आपण. बिग बॅशमध्ये कशाप्रकारे झेल टिपले जातात हे सुद्धा आपण पाहतो. क्षेत्ररक्षण करत असताना सीमारेषेवरती ज्या पद्धतीचे झेल पकडले जातात ते व्हायरल होतात आणि मग त्यानंतरचा आनंद आपल्याला सुद्धा व्यक्त करावा असा वाटतो. मग आपण ते स्टेटस ठेवतो. पण आज स्टेटस लाईन काय असेल, जो जीता वही सिकंदर. 18 चेंडू मध्ये 20 धावांची गरज आणि मुनावर शेख येतोय गोलंदाजीला. पवन कोंडाजी यावेळेला कव्हर्स मधून चेंडू खेळून काढतोय. एक धाव तर त्याने बनून पूर्ण केले. पवन कोंडाजीकडे
ॲथलेटिझम अर्थातच उत्कृष्ट पद्धतीचा ठासून भरलेला आहे. आणि विशेषतः क्रिकेटमध्ये ज्या वेळेला त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातो तेव्हा तो ॲज अ बॉलर महत्त्वाची भूमिका बजावतो. मुनावर शेख गोलंदाजीसाठी मैदानामध्ये आपण पाहतोय स्क्रीनवरती त्याला, आणि मुनावरने ही अफलातून कामगिरी अनेक वेळेला केलेली आहे, विशेषतः मेडेनोर सुद्धा केलेली आहे. नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये सोगावला याच मुनावर शेखला मी ज्या वेळेला 12 बॉल 8 धावांची आवश्यकता होती याच मुनावर शेखने मेडेनोर सुद्धा केलेली आहे. आणि त्याच्यामुळे थोडं त्या पास्ट परफॉर्मन्समध्ये जावं लागेल. इतिहासापासून काहीशा गोष्टी शिकतो आपण, आणि मग जर इतिहासापासून शिकत असू तर त्याचा अभ्यास आपल्याला करावा लागेल. म्हणून नेहमी मी म्हणत असतो की इतिहास पाहणारे बरेच असतात, इतिहास वाचणारे बरेच असतात, पण इतिहास घडवणारे फार थोडे असतात. आज इतिहास घडवणाऱ्यांमध्ये आपण असणार का? हे मुनावर शेखला त्याचं नाव नोंदवायचं असेल तर तशी कामगिरी करावी लागणार. 17 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. आणि सौरभ गवाणकर मैदानामध्ये फलंदाजी करतोय. ओ हो, गॅपमधून चेंडू ट्रॅव्हल होतोय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. पुश करो खुश रहो अशा पद्धतीचा हा अर्थातच फटका होता की बरोबर कव्हर्समध्ये जो मोठी गॅप होती. मगाशी सुद्धा मी म्हणालो की चांगले फलंदाज आणि त्याच वेळेला उत्कृष्ट फलंदाज याच्यामधला फरक काय, की तुम्हाला गॅपमध्ये खेळावं लागतं आणि त्यातून धावा बनवाव्या लागतील. याही वेळेला आपण पाहिलं पॉईंट्सला क्षेत्ररक्षक नव्हता, तिथून धाव बनवण्याचा प्रयत्न केला पवन कुंडाजी, धावत सुटला होता. रनिंग बिटवीन द विकेट खूप तेज फास्ट पाहायला मिळते आणि महत्वाची गोष्ट आहे. एक एक धावासाठी झगडायच्या अगोदर धावा बनवाव्या लागतील. 37 धावा धाव फलकावरती आल्यात, आता 15 चेंडू येणं बाकी आहे. सामना जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता आहे. ऍडव्होकेट मानसी म्हात्रे यांचा संघ मैदानामध्ये फलंदाजी करतोय, आणि दुसऱ्या बाजूला रोहन पाटील आणि प्रथमेश पाटील यांचा संघ मैदानात क्षेत्ररक्षण करतोय. 15 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता असताना हा सामना रंगतदार होणार, शेवटच्या षटकात जाणार, प्रश्न विचारतोय आपण जरूर. पण दोन्ही फलंदाज इतक्या छान पद्धतीने सेन्सिबल क्रिकेट ज्याचं मगाशी वर्णन निशान पाटील यांनी केलं होतं ना, ते पाहायला मिळते की क्रिकेटमध्ये या धावा किती महत्वाच्या आहेत, रनिंग बिटवीन द विकेट किती महत्वाची आहेत. जिथे एक धाव येते तिथे दुसरी धाव पूर्ण केली जाते, आणि तुम्हाला प्रतिस्पर्धी संघाला थोडं धावडावं लागतं ना. तुम्हाला प्रतिस्पर्धी संघावर दबाव कसा निर्माण करायचा आहे की मगाशी नागेश शीत काय म्हणाला होता, आम्ही चौकार षटकार मारतोय ना हे आमचं चुकतंय. जेव्हा निशान तुम्ही इंटरव्ह्यू घेत होता तो म्हणाला आम्ही सिंगल डबलवर कॉन्सन्ट्रेट नाही केलंय. मला वाटतं सर्व खेळाडूंनी ऐकले क्रिकेटमध्ये आपला कर्णधार काय बोलतोय ही गोष्ट फार महत्वाची आहे. आम्ही आपण अलीकडच्या काळामध्ये अनेक खेळांना, म्हणजे आता काही आपली वन स्पोर्ट जनरेशन नाही राहिलेली आहे, आपण अनेक खेळांना सामोरं जातो. याच दरम्यान षटक संपलंय, त्याच्या एक चेंडू येणं बाकी आहे. 13 चेंडू येणं बाकी आहे. सामना जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता आहे. आपण म्हणतो ना की आता वन स्पोर्ट जनरेशन नाही राहिलेली आहे. आपण फुटबॉलला सुद्धा पसंती देतो, आपण टेनिसला सुद्धा पसंती देतो, आपण क्रिकेटला सुद्धा पसंती देतो, आपण एखादा इनडोअर गेमला सुद्धा पसंती देतो. आणि अशा वेळेला खेळ वेगवेगळे फॉलो करत असताना त्यातला ॲथलेटिझम असेल किंवा त्यातलं स्पिरिट असेल या साऱ्याच गोष्टी शिकतो आपण. सुंदर क्षेत्ररक्षण झालं मैदानामध्ये, डीप स्क्वेअर लेगला तेथे क्षेत्ररक्षकाने एक धाव अडवण्याचा प्रयत्न केला आणि या प्रयत्नामध्ये 3 धावा पूर्ण सुद्धा झाल्या. नागेश शीतचं हे ऐकलं गेलं मगाशी सुद्धा आपण म्हणालो ना, तेच 12 चेंडू येणं आता बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता असणार आहे. की आम्ही सिंगल नाही घेतल्या, आम्ही डबल नाही घेतल्या, ट्रिपलचा तर विषयच नाही. आता ही पहिली तिसरी धाव मैदानामध्ये पाहायला मिळाली आणि जेव्हा 3 धावा पूर्ण झाल्यात 12 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. धावायसाठी दम लागतो आणि धावल्यावर सुद्धा दम लागतो, पण आता दम लागला तरी चालेल, पण धावावं लागेल. 12 चेंडू येणं बाकी आहेत आणि सामना जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता असताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावरच्या भावमुद्रा आपण पाहतोय. मग ऍडव्होकेट संतोष म्हात्रे सर सुद्धा खुश आहेत, त्यांना माहिती आहे की आपला संघ जिंकला पाहिजे आणि मग जिंकण्यासाठी तो जो काही आनंद व्यक्त करायचा आहे ना त्याच्यासाठी या खेळाडूंनी चांगलं खेळलं पाहिजे. हे सर्वच स्पॉन्सर मंडळी, शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून विविध पदाधिकारी मंडळी आहेत ही आमच्या संघटनेची, आणि या सर्व मंडळीने आज हे संघ पुरस्कृत केले आहेत, यांना मनपूर्वक यांचा आभार व्यक्त करूया. 24 संघाचे जे संघ मालक आहेत, विशेषतः जेव्हा स्पर्धा सुरू झाली सन्मान्य सौ चित्रलेखाताई यांनी सांगितलं की अशी अशी स्पर्धा आपण आयोजित करतोय, तेव्हा स्पर्धेमध्ये तब्बल 40-50 संघाचे संघ मालक तयार झाले होते की आम्हाला संघ पाहिजे, आम्हाला संघ पाहिजे. त्याच्यावर बरीच सारी ट्रॅजेडी सुद्धा झाली. पण वळूया पुन्हा एकदा मैदानात जिथे रिव्हर्स खेळला जातोय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार.
पंची आवश्यकता. सौरभ गवाणकर मैदानामध्ये पूर्णपणे सेन्सिबल क्रिकेट खेळतोय आणि पवन कुंडाजी त्याला धाव धाव धावडवतोय. त्याला माहिती आहे की रन्स पूर्ण होणं गरजेचं आहे, पण आता मात्र सौरभ बाद होऊन परतणार. पण दोन्ही फलंदाजांनी एक चांगली पार्टनरशिप ठेवली आणि सगळ्यात महत्वाचं जेव्हा नागेश शीत बाद झाला होता मैदानामध्ये दडपण जरूर आलं होतं. 22 धावांची त्यावेळेला आवश्यकता होती, पण नंतर मात्र एकेरी दुहेरी तिहेरी धावा बनवत गेले आणि सौरभ गवाणकरने एक चौकार सुद्धा वसूल केला. आता धावचीतच्या स्वरूपात तो बाद जरूर झालाय, पण सामन्यामध्ये जे काही अंतर होतं ते कमी करून ठेवलंय. दहा चेंडू येणं बाकी आहेत, सामना जिंकण्यासाठी चार धावांची आवश्यकता असणार आहे. एक ऍडव्हर्टाईज होती, त्या ऍडव्हर्टाईज मध्ये म्हणजे क्रिकेटवरतीच रिलेटेड होती, कारण कुठल्याही ब्रँडचं आम्ही नाव घेणार नाही, कारण PNP चषक आहे आणि त्यानिमित्तानं आमच्या स्पॉन्सरने भरपूर सारे या ठिकाणी पारितोषिक दिलेली आहेत. पण क्रिकेटवरती एक ऍड होती की अभी नाही तो कभी नाही. मला वाटतं 2003 विश्वचषकाची ती कदाचित टॅगलाईन असावी, पण अभी नाही तो कभी नाही या वेळेला मैदानामध्ये या दोन्ही संघांनी जेव्हा ठरवले अशा वेळेला पवन कोंडाजी मैदानामध्ये सेन्सिबल क्रिकेट खेळतोय. लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल होतोय, जरूर एक धाव पूर्ण झालाय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय. पवन कोंडाजी नाव लिहून ठेवा मित्रांनो, ऍज अ बॉलर एक महत्वाची कमिटमेंट पाहायला मिळाली, ऍज अ बॅट्समन आतापर्यंत त्याच्याकडून चौकार षटकार पाहायला मिळाले होते. पण मला वाटतं नागेश शीतने सांगितलं असेल की आज तुला षटकार खेळायचे नाही आहेत, एकही चेंडू तुला वरून मारायचा नाही आहे, खालूनच खेळायचा आहे. आणि पवन कोंडाजी इथे खऱ्या अर्थानं लढवतोय किल्ला. किल्ला लढवायचा कसा, मग तो कोंढाण्याचा किंवा मग आज आझाद मैदानाचा असो, पवनने मैदानात दाखवून दिलंय. जेव्हा सामना जिंकण्यासाठी 8 चेंडू मध्ये एका धावेची आवश्यकता आहे, ऍडव्होकेट मानसी मात्रे यांच्या प्रसाद 11 अलिबाग संघाला 7700 जिजाऊ 11 चेंडे संघासोबत खेळताना विजयी फटका या वेळेला खेळला जातोय. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर अजय पवारच्या बॅटमधून निघालेला घणाघाती प्रहार